मध्ये महाराष्ट्र लाल राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आयटक यांच्या वतीनं शेतमजूर कामगारांच्या मागण्यांबाबत एक ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी इचलकरंजी प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं देशामध्ये लाखो शेतमजूर आहेत परंतु या शेतमजुरांना केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कोणत्याही सेवा सुविधा मिळत नसल्यानं व वाढत्या महागाईमुळे शेतमजुरांना जीवन जगणं मुश्किल झालं आहे व शेतमजुरांना म्हणावं तसा पगार मिळत नाही त्यामुळे हा शेतमजूर कुटुंबांना संसार चालवणं अवघड झाला आहे त्यासाठी मनरेगा अंतर्गत शेतमजुरांना सहाशे रुपये रोज मजुरी द्यावी व प्रति जॉब कार्ड धारकास प्रत्येक वर्षाला किमान दोनशे दिवस काम देण्यात यावं या सर्व भूमी शेतमजुरांना घरासाठी जागा द्यावी व पाच लाख रुपये किमतीचे घरकुल द्यावं व सार्वजनिक वितरण व्यवस्था व्यापक व भक्कम करून रेशन दुकानातून तांदूळ गहू याशिवाय डाळी तेल साखर मसाले व इतर जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात पुरवठा करावा दलित आदिवासींवर अत्याचार बंद करावा ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य उपकेंद्राची सक्षम सोय करावी व शिक्षण आरोग्य सेवा व सार्वजनिक उपक्रमांचं खाजगीकरण व व्यवसायीकरण थांबवावं असं यावेळी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे या मागण्या शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास लालबावटा शेतमजूर युनियन देशपातळीवर तीव्र आंदोलन करण्यात येईल असं यावेळी म्हटलं यामध्ये हनुमंत लोहार महेश लोहार मीना भोरे रमजान मुजावर बाळासो चौगुले मंगल तावरे सविता पाटील सुनीता पाटील सज्जन कांबळे यासह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोरोचेहून निहाल ढालायत